पोलिसांना अशिल केल्या केल्याप्रकरणी अंतरिम जामिनावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेंबरे यांना जामीन द्यावा का नाही या प्रकरणी आज भंडारा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे नऊ वर्षाच्या सुरुवातीला आपल्या दोन व्यापारी मित्राला पोलिसांद्वारे जी मारहाण झाली त्याचा जाब विचारायला राजू कार्यमरे हे मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये गेले होते तिथे त्यांनी पोलिसांना अशील शिवीगाळ केली आणि या शिवीगाळाचा व्हिडिओ हा समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर राजू े यांच्यावर सर्व चौफेर बाजूने टीका होत होती त्यानंतर तीन जानेवारीला भंडारा पोलिसांनी या प्रकरणी विविध कलमाद्वारे त्यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना अटक करत मोहाडी न्यायालयामध्ये हजर केले होते त्या ठिकाणी मोहाडी न्या न्यायालयाचे न्यायाधीश यांनी राजू कांबरे यांचा जामीन फेटाळत त्यांना पंधरा जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठवडी सुनावली होती मात्र त्यांच्या राजू कारे यांच्या वकिलांनी त्वरित सत्र न्यायालयात धाव घेत राजू कारुमरे यांचा अंतरिम जामीन मंजूर करायला घेतला होता मात्र या संपूर्ण कालावधीला उशीर झाल्यानंतर राजू कारुंवरे यांना बारा तासाची पोलीस कोठडी तुरुंगाची हवा खावी खावी लागली होती आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे चार जानेवारीला त्यांना अंतिम जामिनावर सुटका झालेली आहे या संपूर्ण प्रकरणानंतर आज पंधरा जानेवारीला त्यांचा अंतरिम जामीनचा कालावधी हा संपला असून आज भंडारा सत्र न्यायालयामध्ये त्यांना जा त्यांचा जो जामीन आहे त्याला कायम ठेवायचा आहे की तेव्हा त्यांना तुरुंगाची हवा खावी लागणार आहे हे आता अवघ्या काही तासानंतर आपल्याला कळणार आहे अभिजित गोरमारे साम टी व्ही न्यूज भंडारा